नमस्कार मंडळी, रॉयल रॅम्बो व्लॉग मध्ये आपलं परत एका व्लॉग मध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता गाडीचं आता पडदेवर करतायत. आपण आपल्याला कधी भोवर निघायचंय लगेच. हा तर मग चला मांडव आहे आपल्याला, आज मांडव वाजवायला जायचंय. तर मग निघू, गाडीचे पडदे वडदे वरती करू. तुम्ही पाहू शकता आपले मेंबर्स बसलेत, बाकीचे येत आहेत मागून आणि लगेच निघायचंय आपल्याला. हा आपले ड्रायव्हर साहेब पण गाडी फिरवत आहे. क्वालिटीचे तर फायनली मंडळी आपण भोर मध्ये पोहोचलेलो आहोत. थोडा उशीर झालाय, आता आता वाजलेत 9:09 झालेत वाटत. किती होईना, 9 होईना. तर मंडळी रस्ता बंद होता आपला मध्ये, नाही तर लवकर आलो असतो. पण रस्ता बंद असल्या कारणामुळे आपण थोडा फिरून लांबून फिरून आलो. तुम्ही पाहू शकता मांडव बिंडव पूर्ण रेडी आहे. पहा ट्रॅक्टर मध्ये मांडव रेडी आहे केव्हाच. आता गाडीचे फाळके विळके खोलू आणि डायरेक्ट सुरू करू. चला आजच्या व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो आजचा व्लॉग. हे बा तुम्ही पाहू शकता लय जबरदस्त टिपकेवाले पा एकदम रेडी होत आहे. रेडर चालू केलंय. चला वरती जावं लागणार आपल्याला. तर फायनली मंडळी आपल्या आता इथं भोरमध्ये गावातून मांडव मिरून झालेला आहे. आता ते मांडव आपल्याला मळ्यात घेऊन जायचंय. तिकडं मळ्यात मांडव पाडायचंय मंडळी. तर आपण चला आता मळ्यात निघू डांगे डांगे. चला ये काली करी चाले. तर फायनली मंडळी आपला मांडव टाकून झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथं बघा माग मांडव घर आहे. मांडव टाकून झालेला आहे आपला. भोर मधून मांडव काढलेला आहे आपण आणि इथं नेपाळी फाट्याच्या आसपास मांडव टाकून झालेला आहे. तर मग आता नाश्ता पाणी वगैरे करू. आरडून आरडून तर घसा जामच झालाय पडल्या ऑर्डरला. तर मित्रांनो आपली पहिलीच ऑर्डर आहे ती आणि घसा जाम. तर चला पाणी बिनी मारू, चहा वगैरे पिऊ, नाश्ता पाणी करू. दाखवतो तुम्हाला पुढील ब्लॉग. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. असंच आता नवनवीन ब्लॉग येत राहतील आपल्या नव्या गाडीचे. तर चला सबस्क्राईब पण करून घ्या तोपर्यंत. नमस्कार मंडळी. तर आपण नाता कनी मांडव टाकून देवभिव नाचून झालेले आहेत. देवांचा कार्यक्रम आटपून गेलाय. आपण आता निघालो कड. तर आपले लोकेश जे प्यार वाजता ना त्यांच्या घरचं काहीतरी कार्यक्रम आहे. ते काय व्यवस्थित माहिती नाही आपल्याला कोणतं कार्यक्रम आहे ते. तिथं झाल्यावर कळेल कार्यक्रम कोणते येते. तर मग चला भाक्षी जाऊ, त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ. काय असेल नसेल ते दाबून येऊ. दाखवतो तुम्हाला पुढील कार्यक्रम. आपल्या व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा.
काय काय येईन काय काय नाही ते पण दाखवतो तुम्हाला. आणि संध्याकाळी परत आपल्याला इथं बहुरला यायचंय वाजवायला. राह कंटिन्यू राह खामखेडा. अरे तर फायनली मंडळी आपण गिरगर्दन घाट मध्ये आलेलो आहोत. इथं रोड रोलरचा ब्रेक फेल झालेली होती. इथं जानेलीवर खूप वाचला होता. हाच तो मांगबारी घाट हे पा. आणि इकडं त्या तिकडं जे घर आहेत ना तिकडं आपले किरण गायक्याचे घर आहे ते बा. तर फायनली मंडळी आपण आता पोहोचलेलो आहोत लोकेशन वरती. तुम्ही पाहू शकता हे समोर जे डोंगर आहे इथं कार्यक्रम आहे मंडळी आपलं हे पा. इथं चला हा भो जातच आम्ही आमनामनाकडे. तर फायनली मंडळी आपण लोकेशन वरती पोहोचलेलो आहोत हे बघा. इथं मध्ये कार्यक्रम आहे मित्रांनो. तुम्हाला मित्र बित्र सगळा सांगणार पडते काय किशन. हे पा तुम्ही पाहू शकता लय गर्दी आपाट गर्दी खतरनाक. तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता. हे पा आपले आर्टिस्ट कंपनी सगळे उतरते गाडीच्या खाली. एकदम जबरदस्त क्राऊड आहे मित्रांनो खतरनाक. हे पा आपली गाडी क्वालिटी किंग खतरनाक दिसते. लुक बीक एकदम जबरदस्त आहे. आणि आपले नवीन नवीन टीम की मेंबर्स आज म्हणजे आर्टिस्ट माणसांची कमतरता नाही आहे गाडीवरती खतरनाक. एकदम लोड करून आणले गाडी एकदम फुल लोडेड आहे. हे बा तुम्ही पाहू शकता आपल्या इकडं अजून आर्टिस्ट मंडळी त्यांचं काही लक्ष नाही आपल्याकडं. हॅलो स्वरसम्राट. स्वरसम्राट मंडळी आता फक्त दाबायचं काम करायचं. आता काय पोट खाली झाला ना दाबावून घ्यावं लागेल. तर मग चला जेवण करतो आणि काही दुसरं काही कार्यक्रम असल्यास ते पण दाखवतो. मस्त दोन गाणी वाजून दिलेत आपण आणि मस्त पकी आता खाऊन दाबून देऊ. एकच नंबर खाऊन दाबून देऊ. हे बा लोकेश कर्मचारी काम करत आहेत तुम्ही पाहू शकता गेलाय ते तिकडे लोकेश कर्मचारी त्यांचंच ते कार्यक्रम मित्रांनो. आता जेवण करून घेऊ आणि निघू डागे डागे. हे बा बँडचे कार्यकर्ते तर फायनली मंडळी जेवण झालेले आहेत सर्वांचे. तर मग आता आपण निघालो आहोत. सर्व पोरं बसलेले आहेत गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता. हे पा आता वरमाया काढायला जायचंय आपल्याला भोरला. कार्यक्रम आवरला गेलाय इकडं. मग चला आता वरमाया काढू आपल्या आपल्या. आम्ही आता फोटो करून निघालो आहोत. बेकार कार्यक्रम सगळी.
तर फायनली मंडळी आपण पोहोचलेलो आहोत भोर मध्ये. तवर माया किती वाजता निघतात ते काही सांगता येत नाही. 4:30 नाही तर 4 वाजता निघतील. दाखवतो तुम्हाला वरमाया, वरमायांचा कार्यक्रम. तर फायनली आपल्या वरमाया ज्या नाचून कुदून झालेल्या आहेत गेल्या आहेत तिकडं मंडपात. तर आता दिवट्या काढलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. ते का मग गाडी वाजवायला लावता का काय करता ते काय माहिती नाही. जर सांगतील 1-2 गाणे वाजवायला तर वाजून देऊ, काय हरकत नाही. फायनली वरमाया झालेल्या आहेत. मला तिथंच पाहिजे. तर फायनली मंडळी आपलं जेवण बिवण सगळे झालेत. मस्त खाऊन पिऊन आता बसलेलो होत. आता हळदीची तयारी चालू आहे तिकडं लग्न घरी. हळदीची तयारी झाल्यावर मग हळद वाजू आणि फुलक्याला सुरुवात करू. मग आपला व्लॉग संपून जाणार आहे. तोपर्यंत पटकशी लाईक कमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही काही लवकर सबस्क्राईब करते नाही मंडळी, कारण की आपले पाहणारे जास्त आणि सबस्क्रायबर खूप कमी आहेत. तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केलं नसेल तर असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार यापुढे आपले व्लॉग येतील, डेली व्लॉग येतील मित्रांनो. तर कृपा करून सबस्क्राईब करून घ्या. तर फायनली मंडळी आपलं फुलकं चालू झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता तट सर तट एक सण आठ एक सण तो होता काय रेत का तुला चला. फुलक्याला सुरुवात झालेली आहे मंडळी. आता मस्त वाजू दाखवतो तुम्हाला 1-2 गाणे.
लाईट चालू करते दुसरी बीच नाही गेल तर फायनली मंडळी आपलं जे पुंख होत ते वाजून झालेलं आहे, संपलेलं आहे वाजून आणि निघालो होतो आपण घराकडे. तुम्ही पाहू शकताय बा थंडी असल्या कारणामुळं आपण एकदम जबरदस्त पद्धतीने बॉयलर कोंबड्यांसारखं एकदम एका जागेवरती हे पाहिजे अशा पद्धतीचे 5-6 शीट बसलेले आहेत आपण. आणि मग डांगे निघालो आहोत घरी. आता आजचा फक्त स्पेशल व्लॉग मांडव आणि फुलक आणि उद्याचा काळीचा जो निपाडचा व्लॉग आहे तो स्पेशल आहे. तर त्याला पण तुम्ही भेट द्या, लाईक करा, कमेंट करा. आणि इकडं असतायत ते. अरे भाऊ नवीन शेत आम्ही, आपली जमीन नाही राहिलं, सांभाळी घेता. तर चला तुम्ही पण सांभाळून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत फुकट नका. 3 बॅगा शेतात काय करा शेतात.